दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। जीवितहानी टाळण्यासाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री व विधानसभेचे उपाध्यक्षांच्या मतदारसंघातील वणी ग्रामीण रुग्णालयाच्या परिसरात 8 वर्षांपूर्वी बांधलेली ट्रामा केअर सेंटर इमारत ही धूळ खात पडली आहे। २०१६ साली तत्कालीन आमदार धनराज महाले यांनी निधी आणून ही इमारत बांधली होती, परंतु ती इमारत सरकारला विचारत आहे की बाबांनो माझा वापर 21व्या शतकात होणार की नाही, की मी अशीच जीर्ण होऊन झिजून पडून जाईन। महाले साहेब आपले फार फार आभार, आपण निधी आणून इमारत बांधली परंतु तिचा वापर होत नाही। काही महिन्यांपूर्वी सप्तशृंगी गड घाटात झालेल्या अपघातानंतर कार्यान्वित नसलेल्या ट्रामा केअर युनिटचा प्रश्न ऐरणीवर आला होता। या केअर सेंटरची फाईल मंत्रालयात धुळकात पडली की काय असा सवाल जनसामान्यांमध्ये विचारला जात आहे। वणीकर म्हणून आणि एक समाजसेविका म्हणून माझं मत असं आहे की 2016 पासून जरी ही इमारत असली पण त्याचा काहीच उपयोग नाही, वणीकरांना त्याचा उपयोग नाहीये। आमदार निधीतून याचं निर्माण झालेलं आहे आणि धनराज महाले साहेबांनी 2 कोटी आणि 90 लाख रुपयाचं एवढा मोठा खर्च करून हे बांधलं, पण त्याची गोरगरीबांना आणि जे ॲक्सिडेंट होतात सुरगाणा असेल, दिंडोरी असेल आणि कळवण असेल, या तिन्ही महामार्गावर हे गाव आहे आणि ॲक्सिडेंट होता होता लोक झाल्यानंतर लोकांची नाशिक पाठवा आणि ते रस्त्यातच दगवतात। वेळोवेळी आम्ही निवेदन पण दिले आणि एकदा उपोषण पण केलं आम्ही, पण त्याचा काहीच उपयोग होत नाही। वणीकरांकडून आमदार खासदारांना आम्ही निवेदन दिले, पण याच्यानंतर जर याचा उपयोग होत नसेल तर शेवटी आम्ही वणी गावाकडून इथं उपोषण करू आणि सर्वांना घेऊन एक निवेदन पुन्हा भारती ताईंना देऊ। त्यांनी कृपया करून लक्ष द्यावे, आमच्या गावाकडे लक्ष द्यावे अशी नम्र विनंती। आता 16 साली झालेली बघा, इथं ना काही सुविधा ना काही काही झालं तर नाशिकला। आता आमचंच भाऊ, माझा भाऊ साक्षण झाला, दोघंजण वाचले असते, दोघंजण नाशिक नेता त्यांचं निधन झालं। इथं सुविधा असती तर कशाला मिळेल असते, हां कशाला प्रदान करायला त्याची, ते वाचले असते ना झाले काही सुविधा काही बांधून ठेवता, आत्ता होईल त्या होईल, आमदार येता खासदार येता काहीच होत नाही, इथं सुविधा नाही काही नाही। म्हणजे काय झालं ते नाही शकू आम्ही, नाशिक नेले का अपघात मधीच प्राण सोडून देतात लोक, वाटलंच म्हणून जातात, ज्याच्यावर वेळ तिनं त्यालाच कळत। अरे आमचा भाऊ, आमचा स्वतःचा माझा भाऊ काळा भाऊ याला काही सुविधा नसल्यामुळं तिथे ऍक्सिडेंट झालं की ॲम्ब्युलन्स टाईम पोचत नाही, हे असं होत नाही। हे बांधून काही सर कोटी कोटी खर्च करायचे, बांधून ठेवायचे, काही सुविधा नाही त्याच्यात काही नाही, असं केवढं चालायचं। आमदार खासदार इथले सर्व इथले काहीच होत नाही, तर गावात विकास नाही, ना सुरगाण्याला विकास, ना कळवणला विकास, ना दिंडोरीला विकास, झाले काय करे नाशिकला थोडं पडलं तर ज्या नाशिकला आज सांगत का आमदार खासदार इथले मग काय ऐकायच। 21व्या शतकात वणी येथील ट्रामा केअर सेंटर सुरू होणार का असा प्रश्न वणी व परिसरातील जनतेला पडला आहे। 2016 ला तत्कालीन आमदार धनराज महाले यांनी 2 कोटी 90 लाख रुपये निधी आणून ट्रामा केअर युनिट बांधले। त्यानंतर वणीतील अनेक राजकीय नेते मंडळींनी अनेक निवेदने पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच शासकीय अधिकारी, वैद्यकीय शल्य चिकित्सक यांच्याकडे तसेच मंत्री महोदयांना दिली, परंतु ती सर्व निवेदने सरकारने केराच्या टोपलीत टाकली। वणी ग्रामीण रुग्णालयामध्ये ट्रामा केअर सेंटर हे आमदार धनराज महाले आमदार असताना
या ठिकाणी 2,90,00,000 रुपये खर्च करून फार मोठं ट्रॉमा केअर सेंटर बांधलेलं आहे. पण गेल्या अनेक दिवसापासून त्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कुठल्या प्रकारचा स्टॉक नाही, यंत्रसामुग्री नाही, त्यामुळे ते ट्रॉमा केअर सेंटर बंद अवस्थेमध्ये आहे. या वणी हे फार मोठं गाव आहे. या गावाच्या जवळून सप्तशृंगगड, त्याचबरोबर सापुतारा, तिकडे शिर्डी या चौफुलीवर हे गाव असल्यामुळे अनेक अपघात या ठिकाणी होत असतात. परंतु ट्रॉमा केअरमध्ये चालू नसल्यामुळे त्या पेशंट लोकांना, अपघातात जखमी झालेल्यांना एक मलमपट्टी केली जाते आणि नाशिकला पाठवलं जातं. तो ट्रॉमा केअर सेंटर जर चालू झाला तर अनेक लोकांचे या ठिकाणी प्राण वाचले. आम्ही वणीकरांनी 15 ऑगस्टला रस्ता रोको करण्याचं ठरवलं होतं, परंतु या विभागाचे दिंडोरी पेठचे आमदार आणि विधानसभा उपाध्यक्ष जिरवाळ साहेब, भारतीताई पवार यांनी सुद्धा आश्वासन दिलेलं आहे की लवकरात लवकर ट्रॉमा केअर सेंटर सुरू होणार आहे, तरी हे सेंटर लवकरात लवकर चालू करावे. आमचे हे दक्षचे न्यूज प्रतिनिधी सतीश इंद्रेकर त्यांच्या ग्रुपने, त्यांची संघटना आहे मानव अधिकार, त्यांनी सुद्धा मीनाताई पठाण असतील, मी स्वतः मधुकर भरसाट, आम्ही ग्रामीण रुग्णालया पुढे 7 वर्षापूर्वी उपोषण केलं होतं, तरी सुद्धा तो प्रश्न अजून सुटला. ट्रॉमा केअर सुरू न झाल्यामुळे आतापर्यंत कितीतरी लोक दगावले आहेत, याचा अभ्यास केला तर सरकारच्या लक्षात येईलच. वणी ग्रामीण रुग्णालयामध्ये साधी मलमपट्टी करून जवळजवळ सर्वच रुग्णांना सुविधा नसल्याने नाशिक येथे पाठवण्यात येते. वणी ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर डी न मोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की ट्रॉमा केअर संदर्भातील निवेदने शासन स्तरावर पाठवली आहेत. वरतून माहिती आली तर आपणास कळवू. यावरून हे स्पष्ट होत आहे की ही शासन दप्तर दिरंगाईमुळेच ट्रॉमा केअर सेंटरचे काम रखडले आहे. या एका ट्रॉमा केअर सेंटरमुळे दिंडोरी, कळवण, सुरगाणा, पेठ या तालुक्यांचा आरोग्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. आता हल्लीच सप्तशृंगी गडावरून बस कोसळली होती, त्यावेळी वणी रुग्णालयातून मलमपट्टी करून सर्व रुग्णांना नाशिकला पाठवण्यात आले होते. तसेच आत्ताच काही दिवसांपूर्वी अपघात होऊन योग्य सुविधा नसल्याने 4 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. खर तर या मतदारसंघाचे आमदार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ साहेब व खासदार केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारतीताई पवार हे आहेत, तरी ट्रॉमा केअर सुरू होऊ शकत नाही हे दुर्भाग्य आहे. इतकी मोठी पदे असताना काम होऊ शकत नाही तर मग अजून कुठली पदे मिळाल्यावर हे काम होणार का, हाही एक प्रश्नच जनतेमध्ये निर्माण झाला आहे. एकीकडे गप्पा मारल्या जातात की भारत महासत्ता बनण्याच्या वाटचालीवर आहे, परंतु आजवर आपण साधी चांगली आरोग्य व्यवस्था उभी करू शकलो नाही, हीच मोठी खंत आहे. आता शासन हे सेंटर सुरू करण्यासाठी किती जीव जाण्याची वाट बघणार हेच पाहणे औचित्याचे ठरणार आहे. सतीश इंद्रेकर, दक्ष न्यूज, वणी.